राज्यामध्ये विजेची टंचाई अधिकाधिक जाणवू लागली आहे त्यातच वीज निर्मिती संचासाठी होणारा गॅसचा पुरवठा तसंच पेट्रोलियम पदार्थांचा आणि कोळशाचा पुरवठा सुद्धा दिवसेंदिवस कमी होत चालला आहे आणि त्यामुळेच राज्यातला विजेचा प्रश्न अतिशय गंभीर होतोय या सगळ्या संदर्भात राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांना आम्ही प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी जवळपास फळ काढला इतकंच नव्हे तर राज्यात लोडशेडिंग नसल्याचाही ते दावा पुन्हा पुन्हा करत राहिले कोळशाचा तुटवडा नाही असंही त्यांचं म्हणणं होतं मग असं असताना नागरिकांना वीज का मिळत नाही या प्रश्नावर मात्र त्यांच्याकडे कोणतंही उत्तर नव्हतं लोडशेडिंगच नाही पूर्ण आहे का पूर्ण आणि तुषार कोहळे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत तुषार आपण समजू शकतो की एखाद्या मंत्र्याला एखाद्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं नाही पण सरळ राज्यात लोडशेडिंग होत असताना मंत्री महोदय असे सांगून निघून जातात की राज्यात लोडशेडिंग मिलिंद सर राज्याचे ऊर्जा मंत्री किती गंभीर आहे या संपूर्ण समस्येबद्दल हे त्यांच्या या वक्तव्यातून दिसून येतं आम्ही जसंही ऊर्जा मंत्र्यांनी आम्हाला म्हटलं की राज्यात लोडशेडिंग लगेच आम्ही महावितरणच्या अधिकाऱ्यांना के फोन केला आणि त्यांना म्हटलं की आजच्या करंट स्टेजमध्ये राज्याची वीजेची मागणी किती आहे आणि आपल्याकडे वीज किती आहे उपलब्ध आहे तर एक वाजून चाळीस मिनिटांनी आम्ही जो चार्ट बघित आज दुपारला एक वाजून चाळीस मिनिटांनी राज्यामध्ये जी एकूण विजेची मागणी होती ती सव्वीस हजार दोनशे पन्नास मेगावॅटची होती आणि राज्याकडे जी वीज उपलब्ध आहे ती चोवीस हजार चारशे सत्याहत्तर मेगावॅटची वीज उपलब्ध आहे म्हणजे चौदाशे एकोणनव्वद मेगावॅटचा तुट हा दुपारला आहे आणि पुढच्या काही तासांमध्ये तो दोन हजार मेगावॅट पर्यंत जाण्याची शक्यता आहे असं असताना देखील इतक्या विजेचा तुटवड असताना ऊर्जा मंत्री सांगून जातात की राज्यात कुठेही शेडिंग नाही मात्र तुम्ही ग्रामीण भागामध्ये जा आठ आठ तास शेडिंग सुरू आहे इतकंच नाही तर शेतकऱ्यांना फक्त दोन तास वीज मिळत आहे त्यामुळे ऊर्जा मंत्र्यांचं जे वक्तव्य अत्यंत धक्कादायक होतं महत्वाची गोष्ट मी तुम्हाला आणखी काही गोष्टी सांगतो की जे कोयना हायड्रो प्रकल्प आहे तिथे त्याची जी क्षमता आहे ती एकोणीसशे छप्पन मेगावॅट आहे मात्र दुपारला फक्त तिथे एकशे त्रेपन्न मेगावॅट वीजेची निर्मिती होत आहे उरणचा जो प्रकल्प आहे उरणच्या प्रकल्पाची जी वीज निर्मिती क्षमता आहे ते सहाशे सत्तर मेगावॅट आहे मात्र तिथे जे वीज निर्मिती होत आहे ती तीनशे त्रेपन्न मेगावॅट होत आहे एकूण क्षमता आहे सांगतोय त्या आकड्यांवरनं सरळ सरळ असं आपल्याला म्हणता येईल की क्षमतेच्या काही ठिकाणी निम्मी किंवा इतकी कमी जर का वीज तयार आहे तर ऊर्जा मंत्र्यांचा हा दावा पूर्णतः हास्यास्पद आहे की राज्यात लोडशेडिंग नाही सर निश्चित ऊर्जा मंत्र्यांचा जो दावा आहे तो हास्यास्पद आहे आज राज्यात जर का विजेचं संकट अगदी काही प्रमाणात जर मात करत असेल तर त्याला केंद्राकडनं जी वीज मिळत आहे है ती आहे है। राज्याकडे हक्काची जर वीज बघितलं ना तुम्ही तर ती फक्त सोळा हजार मेगावॅट आहे यामध्ये तुम्ही जे मी आकडे सांगतो ते देखील अत्यंत महत्त्वाचे आहे कारण की राज्याकडे महाजनकोकडनं जी वीज निर्मिती होत आहे महाजनकोची ती सात हजार सातशे सव्वीस मेगावॅट आहे आणि खाजगी केंद्राकडनं जी मिळत आहे ती सात हजार चारशे एकोणचाळीस मेगावॅट आहे म्हणजे साधारण जवळपास पंधराशे ते सोळाशे मेगावॅट वीज फक्त राज्याकडे आहे आणि आपल्याकडे साधारण अकराशे सा मेगावॅटचा तुटवडा आहे नऊशे मेगावॅट वीज जर ही केंद्र सरकारने दिली नाही तर अकराशे मेगावॅट हे राज्यपूर्ण अंधारात जाईल असं केंद्राकडे नऊशे मेगावॅट नऊ हजार मेगावॅट वीज मिळत आहे तरीही दोन हजार मेगावॅट पर्यंत तुटवडा आहे सध्या दुपारच्या वेळेला तो पंधराशे प्रश्न अगदी तीस सेकंदात उत्तर दे ऊर्जा मंत्र्यांनी सांगितलं की कोळसा मुबलक आहे खरच आहे बिलकुल नाही राज्यातले तीन औषधिक विद्युत केंद्र आहे तिथे फक्त दिवस पुढे इतकाच त्यामध्ये आपण अपेक्षा करूयात की जी आकडेवारी कोराडी आणि बाकी ठिकाणची तुला उपलब्ध होऊ शकते तर ती ऊर्जा मंत्र्यांना सुद्धा उपलब्ध असेल जर का ती फाईल त्यांना उघडून बघायचीच नसेल आणि म्हणायचं असेल की राज्यात लोडशेडिंगच नाही तर तो त्यांचा प्रश्न आहे पण राज्यात लोडशेडिंग असेल आणि त्याचं व्यवस्थापन